ओके मी काय वाट नाही बघत आहे कोणाची आता, कारण नंतर युट्यूबवर टाकणार आहे मी. आपल्याला आपल्याकडे 30 मिनिटात, फक्त 30 मिनिटात आपल्याला सगळं कवर करायचं आहे. स्टडी प्लॅनिंग विथ अभिषेक ठिगळे असं मी नाव दिलं ह्याला. सगळ्यात पहिल्यांदा डिस्क्लेमर देऊन टाकतो, मी काय लाईक ग्रेट नाही आहे, ठीक आहे. जे मला वाटतंय ते फक्त मी तुम्हाला सांगणार आहे, जसं मी अभ्यास करणार आहे इथून पुढे त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि स्टार्ट करताना मी काय केलं माहितीये का, वेगवेगळे कॅटेगरी घेतलेत मी. कॅटेगरीचा अर्थ काय, मला ते कास्ट वगैरे नाही म्हणायचं, की मार्क्सनुसार कॅटेगरी घेतलेत तुमचे राज्यसेवेचे मार्क्स. सगळ्यात पहिल्यांदा तर एक कॅटेगरी काय ठेवले मी, राज्यसेवा करणारे की जे कंबाईन देतातच, ठीक आहे, आणि फक्त कंबाईन करणारे, ह्या दोन मेन कॅटेगरी झाल्या. आणि दुसरी मी राज्यसेवेमध्ये 4-5 कॅटेगरी ठेवलेले, ठीक आहे. त्या प्रत्येक कॅटेगरीचा आपण विचार करणार आहे. आणि त्यानंतर मी काय करणार आहे की त्यानंतर मी जाणार आहे म्हणजे काय वाचायचं आणि कसा अभ्यास करायचा. पहिल्या प्रत्येक कॅटेगरीनुसार काय करायचं ते सांगणार आहे मी. आणि नंतर बुक लिस्ट कुठलं काय वाचायचं, कसं प्लॅनिंग करायचं, हे मी सगळं ठरवणार आहे, ठीक आहे. त्यामुळे जे राहिले ते शेवटपर्यंत राहावा, 30 मिनिट आहे, जास्त काही वेळ घेणार नाही तुमचा. आणि सगळं मी झाल्यानंतर तुम्हाला मध्ये मध्ये जरी काय वाटत असेल तर चॅट मध्ये लिहित चला, मी ते त्याच वेळी उत्तर दिलं असं काही नाही, पण कधीतरी उत्तर दिला लेक्चर मध्ये त्याचं, ठीक आहे. लगेच उत्तर मिळेल असं काही नाही, तुम्हाला वाटलं तर पाठवत जातो मी, त्याचं उत्तर देत जाईन तिथे, ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. दोन ज्या मी कॅटेगरी केले त्यामधली एक कॅटेगरी आहे ती म्हणजे राज्यसेवा, सगळ्यात मेन दोन. आणि दुसरे ओनली कंबाईन. मी काय म्हणतोय बघा, ओनली कंबाईन म्हणजे हे ह्यामध्ये जे आहेत ना मुलं, म्हणजे सगळ्यांचाच विचार. काल ज्यांनी विचारलं ना ह्याविषयी बोल त्याविषयी बोला सर, ते सगळं मग मी करून हे इकडं असं केलंय की ओनली कंबाईन देणारे आणि राज्यसेवा देणारे. हे राज्यसेवा देणारे कंबाईन देतच असतात जनरली 99% तरी लोक, ठीक आहे. आणि ओनली कंबाईन वाले मग ते राज्यसेवा देत नाहीत, ते फक्त कंबाईनचाच अभ्यास करतात. तर ओनली कंबाईन विषयी बोलतो मी, जे फक्त कंबाईनच देत आहेत त्यांनी काय करायचं. पहिल्यांदा ह्याचा विषय संपवून टाकू मी. तर जे फक्त कंबाईन देत आहेत ना, त्यांना आता दोन प्रश्न आहे. एक तर प्रिलिम्स गेली आहे पुढे, आपली प्रिलिम्स पुढे गेली आहे, मग त्यानंतर त्यांनी काय करायचं, आता किती दिवस प्रिलिम्सचा अभ्यास करणार ना. तर दोन गोष्टी आहेत कंबाईन मध्ये, प्रिलिम झाल्यानंतरच्या दोन गोष्टी कोणत्या आहेत, PSI, STI आणि ASO. हे तीन भाग मध्ये डिवाइड होतात परत मुलं ज्याला जे पाहिजे ते त्यानुसार, किंवा सगळेच्या सगळे पाहिजे असतील तर, ठीक आहे. त्यानंतर असतो मराठी, त्यानंतर असतो इंग्लिश. हे एवढं त्यांच्या मेन्सला असतं, बाकीचे आपले जनरल सब्जेक्ट असतातच, ठीक आहे. आता मग ज्यावेळी PSI असतं ना, त्यावेळी PSI मध्ये एक्स्ट्रा जे 100 मार्काचा एक जो, आता तो 400 मार्काचा झालाय, मी प्रश्नांच्या वेळेस सांगतो. तर 100 पैकी ना 2 भागात डिवाइड होतात प्रश्न त्यांच्या एका पेपरचे. प्रत्येक पेपर तर मराठी इंग्लिश असतो सगळ्यांना. आणि हे 2 भाग म्हणजे काय, एक असतो 55 प्रश्न असतो तो म्हणजे काय असतो, कायदा. आणि बाकीचे तुमचे कॉमन जे सब्जेक्ट आहेत बाकीचे ते असतं, ठीक आहे. 55 कायद्यांचे प्रश्न असतात. एसटीआय मध्ये परत 2, एक जनरल प्रश्न ते आणि 55 प्रश्न तुमचे कशाचे असतात, इकॉनॉमिक्स वर असतात किंवा अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था, जे काय तुम्ही म्हणता ते ठराविक टॉपिक, त्याच्यावर 55 प्रश्न विचारतात. सेम तसंच ASO असतं, एक जनरल प्रश्न असतात आणि 55 प्रश्न कशाचे असतात, पॉलिटिक्स असतात. ते त्या त्या फील्डनुसार त्यांनी इम्पॉर्टन्स दिलाय, PSI म्हणून कायद्याला, STI म्हणून इकॉनॉमिक्सला, तर ASO म्हणून पॉलिटीला. त्या त्या सब्जेक्ट विषयी त्यांनी इम्पॉर्टन्स दिलाय. मराठी इंग्लिश सगळ्यांना असतं, ठीक आहे. तर माझं काय म्हणणं, आता तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा ज्याच्यात तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला 100 पैकी कंबाईन एवढे मार्क येतील तर PSI क्लिअर होऊ शकते, तर PSI फक्त करायचं तुम्हाला, तर करा ना. कायदे संपून टाका ना, कायदे उडून टाका आत्ता, ठीक आहे. गुरुकुलचं एक पुस्तक आहे, मला तर तेवढंच माहिती आहे, मी त्याच्यावरूनच मेन्स पास झालोय PSI 2 दिवस कायदे करून. तुम्ही महिनाभर द्या कायद्याला ना, जर मी 2 दिवस म्हणतो, महिने पण नाही, 2 दिवस 6-7 तास अभ्यास करून जर पास झालो असेल तर तुम्ही महिना द्या PSI कायद्याला, करून टाका. STI इकॉनॉमिक्स देसले पुस्तक घेऊन टाका. हा इकॉनॉमिक्स संपव, जे सिलेबस STI मेन्स असतो, ASO पॉलिटी, M लक्ष्मीकांत पार्टच करा, कुठंच तुम्हाला अडणार नाही. कंबाईनला पण उपयोगी पडेल या दोन्हीचा विषय, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी. कंबाईनला प्रिलिम्सला पण होईल आणि ह्यांच्या मेन्सला पण होऊन जाईल. तर ह्या गोष्टी तुम्ही कधी करणार, प्रिलिम पास व्हायचीच वाट बघणार का, नाही ना. ह्या गोष्टी आतापासून सुरू करा ना, हे संपून टाका. 55 प्रश्न आहेत तुमचं, होणार का नाही होणार ह्याच्यावर डिपेंड नाही मग डायरेक्ट मेन्स, बरोबर की नाही. त्यामुळं ही एक गोष्ट करा, कारण ही गोष्ट कोण सांगतच नाही. जोपर्यंत प्रिलिम पास होत नाही तोपर्यंत तुम्ही पण मनावर घेत नाही ही गोष्ट. त्यामुळे एवढे एक तुम्ही फिक्स करा माझ्यासाठी, ठीक आहे. मराठीसाठी तर मी एक चांगली गोष्ट सांगणार आहे तुम्हाला शेवटी, पुस्तक आहे मोरा वाळिंबे सरांचं. आणि इंग्लिशसाठी तुमच्याकडे जे नोट्स असतील, कुठलंही पुस्तक असेल ते सगळं. पण ह्या दोन्हीला एक खूप इम्पॉर्टंट सोर्स आहे, तो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ह्या दोन्हीलाच काय, ह्या सगळ्यालाच. एवढा वेळ भेटलाय ना, घ्या सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि सोडून टाका, रट्टा मारा, ठीक आहे. रिलेटेड एवढे रिपिटेशन असतं ना, रिलेटेड रिपिटेशन जे म्हणतो ना आपण,
की मागच्या वेळेच्या पर्यायातलाच ह्या वेळी प्रश्न तयार होतो, मागच्या वेळी प्रश्न ह्या वेळी पर्यायात येतो काहीतरी लिंक लागून, एवढं रिपिटेशन आहे. मग आजपर्यंत मी प्रामाणिक होऊन कर, माझं अजून सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून नाही झाले रिपिटेशन, म्हणजे जे प्रिव्हियस इयर पडलेले आहेत ना ते नाही झाले अजून माझे सॉल्व्ह करून. आणि माझ्याकडे मुलं येतात, माझं सगळं झालं सगळं. अरे सगळं झालं तर तुझे सगळे एक्झाम निघायला पाहिजे. तुमचे कुठला पण पेपर घ्या आणि प्रिव्हियस इयरशी रिलेट करायला बघा, 15 ते 20 प्रश्न रिपीट होतात 100 पैकी 15 मिनिमम म्हणतो मिनिमम. आणि 5-6 प्रश्न तर हाय असे कुठे ना कुठे तर भेटतील तुम्हाला थोडंफार इकडे तिकडे करून, आणि रिलेटेड रिपीटेड तर 15 ते 20 असतात. मग ते कम्प्लीट करा. म्हणून मला काय म्हणायचं, गेले ना पुढं चांगला संधी आहे समजा PYQ प्लस ह्या तुमचं जे काय आहे ते ह्यापैकी सगळं क्लिअर केलं तर चालेल. आणि मराठी इंग्लिश पण करायला घ्या. कधी घेणार मराठी इंग्लिश? आपल्याला वाटतं सोपं आहे, काय सोपं नाही. ह्याच्यावर मेरिट ठरतंय, राज्यसेवेचं सुद्धा, कंबाईनचं, मेन्सचं सुद्धा, सगळ्याचं मराठी इंग्लिशवर मेरिट ठरतंय. शिकायचं असलं तरी शिकून घ्या मराठीसाठी. मी त्यासाठी सांगणार आहे काहीतरी तुम्हाला, ओके. कंबाईनच्या मुलांसाठी मी एवढंच सांगणार आहे आता की ह्यापैकी काहीतरी करायचं आहे तुम्हाला, एक ज्याच्यावर तुम्हाला फोकस आहे ना ते. आणि हे तर फिक्स करायचंय, PYQ आणि मराठी इंग्लिश पैकी एक सब्जेक्ट हे फिक्स करायचं आहे आता तुम्हाला. आणि हे ह्यापैकी एक कुठलं तर ठीक आहे. कंबाईनच्या मुलांसाठी मी एवढं सांगेन, कारण आता जेव्हा एक्झाम येणार आहे परत 1 महिना देणार तुम्हाला अभ्यास करायला, त्यावेळी परत प्रिलिम्स घ्यायचं, तोपर्यंत मेन्स घ्या. सिम्पल गोष्ट आहे. असं नाही सांगणार की पुढच्या आठवड्यात एक्झाम आहे, शक्यच नाही, शक्यच नाही. 1 महिना देणार. कंबाईनवाल्यांना कळालं मला काय काय म्हणायचं होतं, ठीक आहे. तर हे एवढं झालं, ओके. आता दुसरं राज्यसेवा. राज्यसेवेमध्ये मी ज्या तुम्हाला म्हणलं ना कॅटेगरी केले, त्या कॅटेगरी कशा आहेत माहितीये का? सगळ्यात पहिली कॅटेगरी काय केली, ज्यांना 200 पेक्षा जास्त, ज्यांना 200 पेक्षा जास्त स्कोर, त्यांनी काय बघायचंच नाही, त्यांनी कामाला लागायचं, त्यांनी कामाला लागायचं, मेन्सच्या कामाला लागायचं. 200 पेक्षा ज्यांचा जास्त स्कोर आहे ना, त्यांनी मेन्सच्या कामाला लागलं तरी चालेल, काही हरकत नाही. दुसरी कॅटेगरी काय केली आहे, जे काठावर आहेत की ज्यांना स्वतःला पण माहित नाही, त्यांना कोण व्यवस्थित सांगणं पण झालं, किंवा मला पण बरेच जण विचारतात एवढा स्कोर आहे तेवढा स्कोर आहे काय करू. तो स्कोर आहे ना मी काय पकडला माहितीये का, 185 ते 200 पकडलाय, त्याला मी काठावर म्हणतो. कुणाला माहित नसतं रे, कोण तुम्हाला गॅरंटेड सांगू शकत नाही. माझे सलग 3 वर्ष कट ऑफ प्रिडिक्शन करेक्ट आले तरी मी नाही सांगू शकत ना, ठीक आहे. माझं या वेळेचं कट ऑफ प्रिडिक्शन आहे 197 ± 5, म्हणजे 192 ते 202 पर्यंत माझं कट ऑफ प्रिडिक्शन आहे, माझं आहे. लक्ष ठेवा न ठेवा मी सांगितलं नाही असं समजा रे, पण मी गॅरंटी नाही देऊ शकत ना कोणाला, कोणच नाही देऊ शकत. ते नुसतं म्हणायचं असतं अरे एवढाच लागणार तेवढाच लागणार, चुकून लागला तुक्का तर लागला तुक्का, परत मिळवत फिरायचं, ठीक आहे. मग माझे 185 ते 200 मध्ये जे आहेत ना त्यांना मी काठावर आहे म्हणतोय. मग ह्या काठावर वाल्यांचे मी 2 प्रकार पाडले. दोन कुठले प्रकार पाडलेत काठावर असलेल्यांचे? पहिला प्रकार आहे, पहिली कॅटेगरी काढली ती ती म्हणजे लास्ट अटेम्प्ट. ह्यांचा तर विषयच नाही बरं का, 200 पेक्षा जास्त, तुम्ही गप कामाला लागायचे, तुम्ही गप कामाला लागायचे. 200 पेक्षा जे जास्त आहेत ना त्यांनी सरळ अभ्यासाला लागायचे. आणि दुसरं काय, 185 ते 200 जे म्हटलोय मी, त्याच्यात 2 कॅटेगरी आहेत, काठावर आहे लास्ट अटेम्प्ट आहे. सगळ्यांचे मुद्दे येतील ह्याच्यात, काय काळजी करू नका. काठावर आहे लास्ट अटेम्प्ट आहे तुमचा, ठीक आहे. आणि काठावर आहे अजून तयारी आहे तुमची द्यायची पुढच्या वर्षी पण, ठीक आहे. आता ह्या लास्ट अटेम्प्ट मध्ये काय 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 माहितीये का, नंतर MPSC तोंड पण बघणार नाही असे पण असतील, किंवा नंतर अभ्यास न करता देणार आहेत. बाबा मुली असतील तर त्यांचं लग्न होणार आहे, मुलं असतील तर जॉब करत करत देणार आहेत. ही कॅटेगरी ह्यात पकडली आहे मी काठावर वाल्यांची, ठीक आहे. मला सांगा, हा अटेम्प्ट तुम्ही लास्ट ठरवलेला ना, लास्ट अटेम्प्ट वाल्यांनी हा अटेम्प्ट तुम्ही लास्ट ठरवलेला. कंबाईनचा अटेम्प्ट संपलाय का? अजून नाही संपला, म्हणजे तुमचं लास्ट अटेम्प्ट बाकी आहे, अजून जिवंत आहे, ठीक आहे. घरातल्यांना वगैरे तुम्ही जे बोलाल की माझी काही चूक नाही एक्झाम पुढे जाण्यात, असं काहीतरी म्हणाल तुम्ही, तर करा ना स्टार्ट. तुम्ही अभ्यास स्टार्ट करा, अभ्यास करून ठेवा आता. नंतर ऍटलीस्ट रविवारी एक्झाम द्यायला तर चालणार, आणि झाली प्रिलिम पास, नंतर हा अभ्यास तुम्हाला उपयोगाला येणार की नाही? जो आत्ता करणार आहे तुम्ही अभ्यास, तो उपयोगाला येणार का नाही येणार? नंतर रिव्हिजन नोट्स वगैरे बनवणार तुम्ही. मी 5 पॉईंट सांगितलेत आता काय करायचं टेलिग्रामवर, ह्या टेलिग्राम चॅनलवर अभिषेक सिसाटवर 5 पॉईंट सांगितले आता काय करायचं मला योग्य वाटणार उत्तर, ठीक आहे. ते 5 पॉईंटवर तुम्ही फोकस केला ना विषयच नाही, लास्ट अटेम्प्ट आहे ना, ठीक आहे. मग आत्ता तर वेळ आहे ना तुम्हाला, मग आत्ता वेळ आहे तर अभ्यास करा मेन्सचा, मेन्स ओरिएंटेड अभ्यास करा, सिलेबस काढा. ते त्याविषयी तर बोलणारच आहे मी आता, ठीक आहे. तर लास्ट अटेम्प्ट वाला जरी असेल, कोणी लग्न होणार असेल पुढच्या वेळी, पण रविवारी तुम्ही एक्झाम देऊ शकता ना. तुम्ही जर तोंडच बघणार नसाल तर मग विषय सोडून द्या. 185 ते 200 तुम्ही जर तोंडच नाही बघणार आहे ना MPSC नंतर ह्या वर्षी नंतर, तर नाही तुम्ही पास करा मग, नका त्या अभ्यासाच्या भानगडीतच पडू नका कशाच्या. सिम्पल गोष्ट आहे. आता हे झालं ह्यांचा विषय, पण तयारी करा. जर पुढच्या वेळी नुसतं अटेम्प्ट जरी देणार असाल ना तर तयारी करा, आत्तापासून नोट्स तयार करून ठेवा. दुसरी काठावरची कॅटेगरी काय, अजून तयारी करायची तयारी.
म्हणजे पुढच्या वर्षी पण देणार आहे, मग तर तुमच्यासाठी काही घेणं देणंच नाही. तुम्ही काय करायचंय, तुम्ही सुद्धा मेन्सला आहात, जेव्हा केव्हा ऑगस्ट सप्टेंबरला मेन्स असेल तुम्ही सुद्धा मेन्सला आहात मेन्स देणाऱ्यांसोबत, त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करायचा. कुठल्या तरी एका मित्राला पकडायचं ज्याचा स्कोर चांगला आहे, त्याला म्हणायचं तुझं प्लॅनिंग काय, तुम्ही ढवळाढवळ नाही करायची त्याच्या प्लॅनिंग मध्ये, तुझं प्लॅनिंग काय त्यानुसार तुम्ही त्यासोबत अभ्यास करा, रोज डिस्कशन करा त्याच्यासोबत. ठीक आहे, असं नाही की अभ्यास करायला तुम्हाला प्री पासच व्हायला पाहिजे, अभ्यास तसा पण करू शकता. मग सेम तेच तो जे करतोय ते सगळं करा आणि तुम्ही मेन्स देताय, त्याचा मराठी इंग्लिशचा पेपर झाला पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी तो प्रिंट मारून तुम्ही सोडवायचा वेळ लावा, त्याचा GS 1 2 झाला तुम्ही दुसऱ्या दिवशी प्रिंट मारून तो सोडवायचा वेळ लावा, असं करत तुमचा पण स्कोर काढायचा आन्सर की अलॉट परत प्रॉपर गोल करून सोडवा. आणि असं समजा की तुम्ही मेन्सला, त्याचा अर्थ काय झाला तुमची एक रंगीत तालीम झाली या वर्षी, आणि पुढच्या वर्षी तुम्ही चिरंगीत तालीम नाही डायरेक्ट तुम्ही परफॉर्म करणार आणि पोस्ट मिळवणार. ठीक आहे, तर ही गोष्ट कोणासाठी अजून तयारी करायची, त्यांच्यात हिंमत आहे. ठीक आहे, तिसरं तिसरं म्हणजे ज्यांचं 185 पेक्षा खाली आलंय, 185 पेक्षा खाली आहे, हे सगळं ओपन जनरल बोलतोय बरं का, परत त्यात स्त्री लेडीज फिमेल कॅटेगरी किंवा कास्ट वगैरे ते नाही, मी ओपन जनरल वाल्यांसोबत बोलतोय फक्त. ठीक आहे, त्यानुसार तुम्ही बाकीचे तुमचे 2-3 मार्क इकडे तिकडे ऍडजस्ट करा, प्रिलिम्सला जास्त करून होत नाहीत आजकाल, सेमच असतं सगळ्यांचं कोटा, 185 पेक्षा कमी. मग काय कधीतरी देणार आहे ना, पुढच्या वर्षी देणार आहे ना 185 पेक्षा कमी असले तरी, मग मेन्सा करा ना, कधीतरी मेन्सा करायचंय, प्रिलिम पासून काय होत नाही, जवळजवळ 30 प्रिलिम पास झालोय मी, काय 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 उपयोग आहे, काही नाही उपयोग, पोस्ट निघाली तर उपयोग नाही तर काय उपयोग नाही. आजपर्यंत बँकिंग SSC MPSC UPSC एक्झाम या सगळ्या पकडून जवळजवळ 30 प्रिलिम्स आणि काही काही मेन्स काही काही इंटरव्ह्यू फेस केले, काय काळाकुत्र्याची हिंमत नाही भेटत आपल्याला. ठीक आहे, त्यामुळे प्रिलिम पासून काय उपयोग नाही, मेन्सचा अभ्यास तुमचा झालाच पाहिजे, कळतंय का इथपर्यंत सगळ्यांना, मेन्सचा अभ्यास तुमचा झाला पाहिजे, त्याला ऑप्शन नाहीये, त्याला कुठलाही अल्टरनेटिव्ह नाहीये. तुमचा जर मेन्सचा अभ्यास होत असेल ना तर आणि तरच तुमचं पुढे काहीतरी होणार आहे, प्रिलिम पास करून काही नाही भेटत, कळलं. अशा मी 3 कॅटेगरी केलेल्या. चौथी कॅटेगरी जॉब, चौथी कॅटेगरी जॉब, जॉब वाल्यांनी कसा अभ्यास करायचा. आतापर्यंत काय म्हणत होते काय आम्ही विदाऊट जॉब करत होतो, आता जॉब घेऊन करायला लागणार आहे. ठीक आहे, जॉब घेऊन करायला लागणार आहे, बरेच जण करतात, मी तुम्हाला खरं सांगू का, जॉब करत नाहीत ते काय 12-12 15-15 तास अभ्यास करतात का, करतात तरी त्यात घुसतं किती त्यांच्या डोक्यात सांगा मला, नाही घुसत. उलट मला जॉबचा एक फायदा वाटतो, काय फायदा माहिती आहे का, तुमचं एक रुटीन बसलेलं असतं, तुमचं एक रुटीन बसलेलं असतं, त्या रुटीनच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही. ठीक आहे, सकाळी 9-10 काहीतरी घराच्या बाहेर पडायचं, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत यायचं, हे तुमचं रुटीन आहे. ठीक आहे, ह्या रुटीन मध्ये तुम्हाला बसवायचं, मग सकाळी 2 तास सकाळी उठून दिला तुम्ही आणि रोजचं रुटीन आहे असं बसवलं आणि संध्याकाळी 1-3 तास दिला. ठीक आहे, बरोबर 7 तास झोप होते तुमची, काही टेन्शन नाही. घर असा जॉब निवडा त्यासाठी ज्यांना जॉब करा, असा जॉब निवडा की तुमचं जॉबचं काम जॉब मध्येच राहू दे, घरी नको यायला काम. ठीक आहे, अशा पद्धतीचा जॉब असू दे तुमचा, तर ते उपयोगाचे. जर तुम्हाला घरी येऊन पण तेच करायला लागत असेल की आता जे वर्क फ्रॉम होम सुरू झाले, तर मग नाही ना उपयोग त्या सगळ्या. तर मग तुम्हाला एक डेली 4 ते 5 तास जरी भेटले ना तर ते तुमचे इफेक्टिव्ह असणार आहेत, कारण तुमचा तो चेंज आहे, तुम्ही नुसतं दिवसभर अभ्यास नाही करत, तुम्ही जॉब करून हे आलाय, तुम्हाला जर चेंज म्हणून अभ्यास आहे तो तुमचा चांगल्या लक्षात राहतो, हे मी प्रामाणिकपणे सांगतो. एकदा रुटीन बसलं ना आपल्या, तर रुटीनच्या बाहेर नाही शकत, जे नुसतं अभ्यास म्हणजे म्हणतो ना आपण अरे रोजच सुट्टी चालू आहे आमची, आमची रोजच सुट्टी चालू आहे, तर त्याला नाही ना अर्थ काय, कळते का तुम्हाला, कसं शनिवार रविवार सुट्टी, मग बरोबर त्या दिवशी तुम्ही 8-10 तास करणार अभ्यास, नोट्स मेकिंग करणार रोजचा रोज. जॉबवाल्यांचं तर लय भारी आहे, जॉबवाल्यांनी काय करायचं, यांनी काय करायचं, जे वरचे सगळे आहेत ना त्यांनी डीप अभ्यास करायला महत्व द्यायचं, एखादा मुद्दा खोलात जाऊन अभ्यास करायचा. जे जॉबवाले आहेत ना त्यांनी सिलेबस जास्त कव्हर करायला कम्प्लीट करायचं, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमची ऍटलीस्ट वाचून तरी झाली पाहिजे. जॉबवाल्यांनी ह्याला प्रेफर करा, आणि जे हे आहेत ना जे नुसते अभ्यास करणार आहेत त्यांनी सखोल सखोल द्यायला बघा. जॉबवाल्यांना असं का सांगतोय मी, तेवढंच होणार आहे, तुम्ही तेवढं जरी केलं ना त्यातून निघू शकते, आणि ह्यातून ह्या काय सांगतो, डीप डीप केलं तर थोडं थोडं लक्षात राहणार, कारण कायम अभ्यासाच लक्ष असतं आपलं त्यामुळे. ठीक आहे, हे दोन्हीसाठी इम्पॉर्टंट आहे, जॉबवाल्याने सिलेबस कव्हर करा, सगळं तुमच्या वाचनात आलं पाहिजे एकदा तरी, आणि त्यांनी डीप मध्ये द्यावा. आणि हे सगळं करताना 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, आता हे सगळे 4 च्या 4 सांगितले, 2 गोष्टी कुठल्या इम्पॉर्टंट आहेत. पहिली गोष्ट म्हणजे नोट्स मेकिंग, बऱ्याच जणांना हसू येतं, मला पण अजून जमलेलं नाहीये हे, पण हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे जर नसेल तर मेन्सच्या वेळी तुमच्याकडे वाचायला काहीच नसतं, तुम्ही पुस्तकं नाही वाचू शकत मेन्सच्या वेळी, प्रामाणिक गोष्ट आहे, तुम्ही पुस्तकं नाही वाचू शकत तेवढा वेळच नसतो, एका दिवसात 2 पेपर तिथंच थकून गेलेला असतो, तुम्ही नाही अभ्यास होत त्या पेपरच्या दिवसात, आणि त्या आठवड्यात पुस्तकं वाचली तर तुम्हाला नको वाटतं वाचायला. पण जर तुमच्या हाताच्या नोट्स असतील, विकतच्या नोट्स नव्हे, तुमच्या हाताच्या नोट्स किंवा पुस्तकातच एक्स्ट्रा इकडं तिकडं लिहिलेलं जे काय असतं तुमचं, ते एका वेगळ्या साईडला जे लक्षात राहत नाही, ते एका वेगळी वही करून तुम्ही तयार केलं, त्याच्यात पॉईंट प्रत्येक सब्जेक्टचे लिहून ठेवले, तर ते खूप कामाला येतं. ठीक आहे,
ही नोट्स मेकिंग सवय लावा, आत्ता लागेल, हळूहळू डेव्हलप होत जाईल, कधीतरी उपयोगी पडेल. आणि दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे रिव्हिजन. जे पण तुम्ही 6 दिवस करताय ते 7व्या दिवशी रिवाइज करा, 7व्या दिवशी रिवाइज करा, जो काय तुमचा दिवस निवडलेला असेल तो. हे रिव्हिजन जे करत नाहीत ते मग माझ्यासारखे 50-50 मध्ये गुंतत, रिव्हिजनला कमी वेळ भेटतो आपल्याला. त्यामुळे 6 दिवसाचं 7व्या दिवशी रिव्हिजन झाली पाहिजे, त्या त्या दिवशीची त्या त्या दिवशी सुद्धा एक रिव्हिजन झाली पाहिजे, 15-20 मिनिटात ओव्हरलुक झालं पाहिजे. आणि 7व्या दिवशी तर 6 दिवसात काय केलं ते सगळं झालंच पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, हे तर कृपया करून एवढा वेळ भेटलाय ना कव्हर कराच, कधीतरी करायचेच आहेत. हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत नाही मिळणार तुम्हाला पोस्ट. जोपर्यंत तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन कम्प्लीट नाही करत ना तोपर्यंत तुम्हाला पोस्ट नाही भेटत. सिंपल आहे, मेन्सला पण रिपिटेशन असतं, सगळीकडे रिपिटेशन असतं. प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुमचे झालेच पाहिजे, ठीक आहे. आणि चौथी गोष्ट आहे मॉक टेस्ट. मी ना आजपर्यंत नावं ठेवायचो, गरज नाही म्हणायचो, सीसॅटला गरजच नाही पॅसेजविषयी, हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे. मॅथ्रेजीला आहे गरज, पण मॉक टेस्ट बाकीच्यांना पण मी सोडवायचो नाही. पण मला आता नाही महत्व कळायला लागले मला याचं, असं नाही की मी क्लास घेतोय म्हणून वगैरे, काही नाही, मी कुठं एक छोटासा आहे आपलं, ठीक आहे. तर मॉक टेस्टचं महत्व का कळायला लागलंय मला, कारण एक लिमिट असते पुस्तक वाचायला. नंतर नंतर जेवढं पुस्तक वाचतो ना आपण, आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं येते, पण तरी पण पेपरला जाऊन आपण फसतो. पॉलिटी विषयी खूप धावते, पॉलिटी सोबत बरोबर इकॉनॉमिक सोबत सुद्धा कधी कधी होते, ठीक आहे. मग का होतं माहितीये का, आपण ते सरळच वाचायची सवय असते आपल्याला, पुस्तकच नेहमी सरळ वाक्य ना, प्रश्न विचारताना फिरून असतं ना सगळं. मग ती सवय तुम्हाला मॉक टेस्टनं होईल. क्वेश्चनचा दर्जा कसा आहे काय काय घेऊन देणार नाही, मॉक टेस्ट सोडवली एखादा चॅप्टर विषय आपल्याला नाही आलं तर लगेच ते जाऊन पुस्तकात बघायचं, अशी एक सवय लावा. त्यामुळे ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. मी तर म्हणेल रोज ह्याचे 100 MCQ, रोज ह्याचे 100 MCQ, कुठल्याही चांगल्या टेस्ट सिरीजचे मी कुणाचं नावच घेणार नाही आता, ठीक आहे. कुठल्याही चांगल्या टेस्ट सिरीजचे तुम्ही सोडवू शकता, ओके. तर ही एक गोष्ट आहे, कळालं का, ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. मे बी तुम्ही लिहून घेत असाल किंवा युट्यूबवर जेव्हा लेक्चर येईल तेव्हा फास्ट फॉरवर्ड मध्ये बघून लिहून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, मी हे व्यवस्थित सांगितलं असं वाटतंय मला. अजून एक 20 मिनिटं आहेत आपल्या, 10 मिनिटं आहेत आपल्याकडे आता, ठीक आहे. तर ह्या तुम्हाला दोन गोष्टी महत्वाच्या करायच्या आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन रोज 100 आणि मॉक टेस्ट मधले कुठलीही मॉक टेस्ट असेल त्याचे रोज 100 प्रश्न. असे तुमचे मिनिमम 200, ह्याच्यापेक्षा जास्त झाले तर चांगलंच आहे. आणि जास्त वेळ नाही लागत, डायरेक्ट उत्तर बघायचं, असं काही लय विचार करत सोडवायचे नाही तुम्हाला. उत्तर बघून प्रत्येक ऑप्शन का नाहीये हे चेक करून करायचं. 100 प्रश्न 2 तास लागत असतील, 100 प्रश्न 2 तास, ह्याचं एक्सप्लेनेशन भेटेल, ह्याचं पण भेटेल. एक्सप्लेनेशन भेटलं तर 1 तास लागेल, पण स्वतः जर शोधलं तुम्ही एक्सप्लेनेशन तर खूप छान, ते तिथे लिहून ठेवलं. तर ह्याचं मी सांगेन, जर कुणी पुस्तक घेतलं नसेल तर घेऊ नका प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं पुस्तक, ते प्रिंट मार पेपर टाईप फॉर्मॅटमध्ये, खूप सारी जागा असते, मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये भेटतं तुम्हाला. आणि त्याच्यात तीच तुमची नोट्स बनवा, त्याच तुमच्या नोट्स बनवा. प्रत्येक पर्याय का चुकीचा आहे, करेक्ट पर्याय काय आहे, हे असं समजा की शून्यातून अभ्यास सुरू करतोय. बऱ्याच लोकांना वाटत अरे हे आधी कळालं असतं तर आम्हाला, अरे असं समजा ना आज कळालंय तुम्हाला, ठीक आहे. तुम्हाला हे सगळं आज कळालंय आणि आजपासून तुम्ही बसता अभ्यासाला, काय नसतंय, इट्स नेव्हर टू लेट, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, असं आधी कोण सांगणार, मला तर कुठे सांगितले 3 वर्षानंतर कुठली पुस्तकं वाचायची ते मला कळालं, कोणते स्टेजवरचे पण जास्त करून नाही योग्य माहिती नाही भेटत आपल्याला, ठीक आहे. त्यामुळं हे गोष्ट करायचे, झेरॉक्स मारून करा. ज्यांना पुस्तकच वाचायचं, काही काही पुस्तक खूप चांगले, खूप चांगले आहेत काही काही पुस्तकं मार्केटमधली, म्हणजे मनापासून तयार केलेली पुस्तकं, ठीक आहे. तर ती गोष्ट करू शकता. तर ह्या सगळ्यात हे मेन्सचं तर सांगितलं, त्यातल्या त्यात प्रिलिम्सचं कुठलं सांगायचं असेल तर राज्यसेवेच्या सीसॅटला ऑप्शन नाही आहे अजून तरी, ठीक आहे. म्हणजे ज्यांना परत आता प्रिलिम आहे कमी मार्कवाले त्यांच्यासाठी सीसॅटला ऑप्शन नाही, तुमचं सीसॅट वीक असेल तर माझ्याकडे कोर्स लावू शकता. आणि हे माझं पुस्तक तर 100% परचेस करा, मी डोळे झाकून सांगतो, महिन्यात घेऊन बनवले, त्यात काही वादच नाही, ठीक आहे. एवढं सगळं प्रिलिम्स जास्त बोलत नाही, आता मी मेन्स ओरिएंटेड आपलं ठरलंय तर मेन्स ओरिएंटेड बोलतो, फक्त आहे याच्यात क्वालिटी म्हणून तुम्हाला मी घ्यायला सांगतो, तुमचं काही इन्व्हेस्टमेंट वाया जाणार नाही. तर हे झालं, इथपर्यंत आलो. आता मी डायरेक्ट मेन्सचा अभ्यास कसा करायचा त्याकडे. सगळ्यात पहिल्यांदा GS1 राज्यसेवा मेन्स आले सगळं, कंबाईनचं मी माझ्याशी बोलून कंबाईनचा विषय संपवलाय मी सर बुकलेस. हो, आता तेच करणार आहे, ठीक. काही काही तुम्हाला काही अडणार नाही. GS1 किती विषय असतात आपल्याला, 3 विषय असतात, इतिहास, भूगोल आणि कृषी, ठीक आहे. इतिहास, इतिहासा विषय असं बऱ्याच जण वाटतं अरे कॉस्ट बेनिफिट कमी आहे, कॉस्ट बेनिफिट, अरे मान्य कॉस्ट बेनिफिट कमी आहे, कारण हा विषय कसा आहे माहितीये का, खूप खूप वाचायचा, खूप खूप
नुसतं वाचत राहायचं. ठीक आहे, तर हा विषय चांगला बनतो. वन रिडिंग मध्ये पॉलिटिक्स असो, आज रात्री वाचलं उद्यापर्यंत लक्षात राहतं. जॉग्राफी मॅपिंग आज केलं उद्यापर्यंत लक्षात राहतं. इतिहास तसं नाही, इतिहास रोज थोडं थोडं जमल तसं थिंकर वाचले, समाजसुधारक वाचले, थिंकर वाचले, जे काय असेल. ठीक आहे, तर ते करत राहायचं सारखं. वेळ मिळेल तसं उगाच एखादी चिटोरी भेटली तुम्हाला, महात्मा फुलेंविषयी नवीन माहिती भेटली तुम्हाला, वाचत राहायचं. ठीक आहे, बाबासाहेब आंबेडकरांशी नवीन काहीतरी भेटलं. अरे आणि असं होत असतं, आपल्याला बऱ्याच गोष्टी एका सोर्स मधून नाही भेटत, नवीन कुठून कुठून काहीतरी भेटतं. ठीक आहे, तर ते सगळं तुम्हाला कलेक्ट करायचं, तर ते इतिहासाचा अभ्यास होतो. मग पुस्तक कुठले, ह्या दोन्ही पैकी एक पुस्तक घ्या. हे मला जास्त उपयोगी नाही वाटलं, म्हणजे हे वाचलंय मी म्हणून, हे मी वाचलं नाही पण बरेच जण म्हणतात हे चांगलं आहे, तर कठार सरांचं तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, दुसरं समाजसुधारकासाठी उदय सरांचं पुस्तक घ्या, बेस्ट पुस्तक आहे. ह्याच्या बाहेरचं काही जाणार नाही, एवढं डिटेल म्हणजे इंटरेस्टिंग केलंय पुस्तक. म्हणजे एखाद्या माणसाविषयी किती माहिती पाहिजे, तेवढं सगळी माहिती उदय सरांच्या पुस्तकात आहे. ठीक आहे, तरी तिसरं आपलं काय, महाराष्ट्राचा इतिहास जो काय असेल. ठीक आहे, किंवा आधुनिक भारताचं समाधान, महाजन सरांचं पुस्तक आहे. ठीक आहे, हे तर नोट्स टाइपच पुस्तक आहे, ज्याचा अभ्यास झाला त्याला हे पुस्तक खूप भारी वाटतं, कारण लगेच लगेच वन लायनर मध्ये संपवतात ते. तर हे सगळे पुस्तक तुम्हाला वाचायला लागेल, महाराष्ट्राचा इतिहास, समाधान महाजन सरांचं पुस्तक, गाठा किंवा कठारपैकी एक कोणतंही, आणि उदय सरांचं. काही नोट्स वगैरे काढायचे नाहीत, पुस्तकच वाचत राहायचं, अंडरलाईन करा, नंतर अंडरलाईन अंडरलाईन वाचा. ओके, हे इम्पॉर्टंट आहे, समाजसुधारक खूप पडतात. ठीक आहे, समाधान महाजन सरांचं पुस्तक इम्पॉर्टंट आहे, हे दोन इम्पॉर्टंट पुस्तकं आहेत. ठीक आहे, हे वाचलंच पाहिजे, पण वाचून वाचून खूप वाचावं लागतं त्याला, एका झटक्यात होत नाही. हे तसं होऊ शकेल तुमचं, समाधान महाजन सर आणि हे झालं इतिहास. भूगोलाचं काय सांगायचंय मला, भूगोलाचं सांगायचंय मला, दोन पुस्तकं सांगतो फक्त. दीपस्तंभ, ज्याला जॉग्राफी आवडत नाही त्यांना दीपस्तंभ घ्या, कलरफुल नकाशे आहेत, मस्त वाटतं वाचायला, मी हे यूज करतो, सगळं कव्हर होतं. आणि आहे इंटरेस्ट ज्याला जॉग्राफीमध्ये, त्यानं सौदी घ्या. दोन्हीपैकी एक खूप झालं पुस्तक, सौदी सरांचं पुस्तक. ओके, कृषी 11th 12th, बस कटायांच्या नोट्स तुम्हाला झेपत असतील तर कटायांच्या नोट्स वेदांचा रॉक्स मधून घेऊन टाक, एवढं तुम्हाला करायचंय कृषीसाठी. ठीक आहे, 11th 12th आणि कटायांच्या नोट्स. हे झालं GS1, आता आलं GS2. GS2 ला काय सांगायची गरज नाही, एम लक्ष्मीकांत झालं पाहिजे तुमचं. त्यानंतर त्यांचं गव्हर्नन्स वालं पुस्तक पण घ्या, त्यातले ठराविक टॉपिक आहे, गव्हर्नन्स मधले ठराविक सिलेबस चेक करायचं आणि त्यानुसार त्यानुसार बघायचं. ठीक आहे, आणि पार्ट टू जे आहे आपलं, GS2 पार्ट टू म्हणतो ना आपण, पार्ट टू आहे, त्याला जास्त करून नाही आहे चांगलं पुस्तक. मी प्रामाणिकपणे सांगतो, आपल्याला नाही लागत म्हणून तेच पुस्तक घ्यायला लागते, एक आहे ते. पण त्याला तुम्ही इंटरनेटचा वापर करून स्वतःच बनवा पुस्तक, क्वेश्चन कसे आले त्यानुसार सिलेबस बघून त्याला स्वतःच बनवा. आणि आहे वेळ, आहे वेळ जात नसते कुठे, वेळ आहे, करू शकते. GS2 झालं इथपर्यंत, त्यानंतर GS3, सॉरी इकडे एक राहिलं अजून, पंचायतरासाठी. ठीक आहे, पंचायतरासाठी लवटे सरांचं, ते एकच आहे आता मार्केटमध्ये, तर बेस्ट पुस्तक आहे आता, त्याच्या बाहेरचं काही जात नाही. ठीक आहे, पण क्वेश्चन सोडवायचे आहेत तुम्हाला सगळ्याचे. आता का थोडं थोडं राहतंय माझं, कायदे, बेअर ऍक्ट करा. बेअर ऍक्ट म्हणजे ओरिजिनल ऍक्ट, भेटतात हे सगळे. ठीक आहे, मी पण माझ्या चॅनलवर टाकलेले, तुम्हाला पाहिजे असेल तर पुन्हा आपण टाकायचं आहे. मी असं बनवते की जिथं सगळी एकाच ठिकाणी भेटेल असं एक वेबसाईट बनवते मी, बघू त्यानंतर आपण त्याच्यावर. तर मी सगळंच टाकणार आहे, बेअर ऍक्ट वगैरे सगळं एका ठिकाणी भेटेल असं. ओरिजिनल वाचा, पुस्तक नका घेऊयचं, प्रामाणिक म्हणणं आहे. पुस्तकात 1, 2, 3, 4 अबकडं दिलेलं असतं, रियालिटीमध्ये क ख ग ग आहे, आपल्याला परीक्षेत क ख ग ग विचारतात, त्यामुळे काही उपयोग नाही पुस्तकांचा. शेजारी ठेवलं तरी पुस्तक आन्सर देता येणार नाही. ठीक आहे, त्यामुळे बेअर ऍक्ट, ओरिजिनल कायदे वाचा, PDF भेटतात त्याच्या बेअर ऍक्ट म्हणून. परत GS3, GS3 ला सगळ्यांना माहित आहे सक्सेस IP सर सरांचं. ठीक आहे, कोळंबे सरांचं वाचायचं तर वाचू शकता, पण हे बेस्ट आहे, हे बेस्ट आहे. ह्याच्यासाठी पण एक गोष्ट करणार आहे आपण, अजून वेळ आहे त्याला, जेव्हा करेल तेव्हा सांगेन. कुठे येतात तुम्ही नका क्लासला वाटतं, कारण मी तुम्हाला एवढी भारी गोष्ट देईन की तुम्हाला पैसे वाया घालवायची गरज नाही लागणार आहे, नंतर जास्त जास्त पैसे घालवायची गरज नाही लागणार. सक्सेस IPC सरांचं तोंड पाठच करायचं, त्याच्यातच एक्स्ट्रा माहिती लिहायची तुम्हाला जे पण सापडते नवीन, आणि लेटेस्ट एडिशन घ्या, ऍड केले त्यांनी बरंच. आणि कोळंबे सरांचं, हे दोन आहेत, आणि देसले पार्ट टू. ओके, त्यानंतर थर्ड, त्यानंतर काय आला आपला GS4. GS4 मध्ये काय काय येतं आपलं, इकॉनॉमिक्स,
सायन्स आणि ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमीला गारगोटे सरांचं एकच पुस्तक बाजारात अवेलेबल आहे, तेवढं क्लिअर करून घ्या. करंट रिलेटेड सगळं सांगा, महाराष्ट्राचा आर्थिक अहवाल जो आहे तो ह्याच्यामध्ये पडतो. सायन्स टेक कुणाला सोर्स नाही, कुणालाच, ठीक आहे. कोळंबे सर एक बेसिक सोर्स आहेत आणि इंटरनेट जिंदाबाद. जास्त वेळ घालवू नका इंटरनेटवर, त्याचा सोर्स जास्त माहीत नाही, सिलेबस तुला चिटकून शोधत राहा. इकॉनॉमिक्स दिसले सर पार्ट वन, ओके. हे सगळं व्यवस्थित करून प्रत्येक गोष्टीला एक वेगळी वेगळी वही बनवायची आणि त्याच्यात तुम्हाला जे आठवत नाही त्याविषयी तुम्हाला तिथं लिहायचं आहे. कळालं का इथपर्यंत? आता त्यानंतर पुढे हे झालं GS 4 आपले मेन्सचे ओरिएंटेड. आणि हे कुणासाठी आहे? सगळ्यांना करायचंच आहे. मी मग अशी ज्या कॅटेगरी सांगितल्या ना, कुठल्या कॅटेगरीत बसून नाही, सगळ्या कॅटेगरीत करायचंच आहे म्हणून सांगतोय, ठीक आहे. ज्यांना सोडूनच द्यायचे त्यांनीच फक्त सोडून जावं, बाकी सगळ्यांना याचा अभ्यास करायचाच आहे. बाकी सगळ्यांना याचा अभ्यास करायचा आहे. आता राहिला कुठला विषय? मराठी आणि इंग्लिश. मराठी आणि इंग्लिशमध्ये, इंग्लिशमध्ये कुठलं पण एक बेसिक पुस्तक घ्या तुम्हाला जे पाहिजे ते, किंवा क्लासच्या नोट्स असतील ते घ्या, ठीक आहे. इंग्लिशचं हे तर ह्याला बेस्ट पुस्तक म्हणतात, ठीक आहे. पण आपल्यासाठी एवढं नाही आहे रिलेटेड ते पुस्तक रेनन मार्टिन. मग आपल्यासाठी लोक पालन सुरी वापरतात, ठीक आहे, किंवा बाळासाहेब शिंदे जे मराठी मीडियम मधून आहेत ते बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतात. ह्यापैकी तुम्ही काहीतरी करायचंय. मेन इम्पॉर्टंट काय? प्रिव्हियस इयर क्वेश्चन, ठीक आहे. जे मॉक टेस्ट सिरीज असतील ते सगळं तुम्हाला ग्रामर ग्रामर आहे ना काय, सगळ्यांचं बेस्टच असणार आहे. म्हणजे कोण जो क्लास वाले काढत असतील टेस्ट सिरीज वगैरे वगैरे, खूप कमी क्लास वाले आहेत की जे पैशासाठी काम करतात. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा, ते लोकांनी पसरवलं की काय हे फक्त पैसे पैसे पैसे, तसं काय नाही. काही काही लोकांना मनापासून घ्यायचं असते. तुम्ही मी शिकवताना कधी बघितलं असेल की मी कसं शिकवत होते, पैसे खूप लांबची गोष्ट असते. काही लोकांना शिकवायला आवडतं म्हणून ते शिकवत असतात. त्यामुळे इंग्लिशचे सुद्धा बरेच असे टेस्ट सिरीज असतील, शिक्षक असतील, चांगलं शिकवत असतील, ओके. तर त्यामुळे त्याप्रमाणे तुम्ही इंग्लिश चांगलं बनवा. ते त्या प्रिलिम झाल्यानंतर इंग्लिशकडे जाणं ही कन्सेप्ट चुकीची. ती फर्स्ट वे ठीक होती फर्स्ट अटेम्प्टला, पण आता नाही ना. ज्यांचा सेकंड आहे थर्ड आहे त्यांनी नाही ही चूक करायची. त्यांचं इंग्लिश आता पक्कं झालं पाहिजे, कारण बाकीच्या ज्या एक्झाम येणार आहेत आता, तुम्ही जे प्लॅन बी बाकीच्या एक्झाम देणार, सगळीकडे इंग्लिश आहे सगळीकडं. त्यामुळे इंग्लिश चांगलं बनवा. इंग्लिश चांगला असेल तर प्रगती होते माणसाची ऑटोमॅटिक, ठीक आहे. कुठे ना कुठे तर तुम्हाला संधी भेटत असते इंग्लिश रिक्वायरमेंट असेल तर, ओके. आणि मराठी, मराठीसाठी तर एक पुस्तक फेमस आपलं मोरा वाळंबे. हे वाळिंबे नाही आहे, वाळंबेच आहे, ठीक आहे, बघा वाटलेस तुम्ही. तर हे एक फेमस पुस्तक. परत प्रिव्हियस इयर क्वेश्चन. जे मराठीसाठी मी तुम्हाला सांगणार होतो, जर तुम्ही आजपर्यंत कुठे क्लास केला नसेल आणि मराठीचं तुम्हाला खरंच काही येत नसेल, तर मला एक चांगले सर भेटलेले आहेत, मित्र पण झालेले आहेत माझे. अर्जुन शेलार असं नाव आहे त्यांचं. कुठेही असं काही क्लास वगैरे घेत नाहीत, युट्यूबवर एक चॅनल आहे फक्त त्यांचं. बेस्ट मराठी आहे. 2-3 प्रश्न मी त्यांचे सोडवले, माझे चुकले, त्यावरून मी ठरवतो की त्यांचं मराठी बेस्ट आहे. की बाबा नाही, मला माहित नव्हतं एवढे दिवस मी ते शब्द चुकीचे लिहित होतो. आणि ह्या सरांसोबतच आपण एक कोर्स लॉन्च करतो. ह्यांची माहिती द्यायची झाली ना तर मेन्स दिलेली आहे मागच्या वेळेची, एक इंटरव्ह्यू फेस केलेला आहे त्यांनी. आणि त्यांचा मराठीचा स्कोर सांगतो फक्त तुम्हाला, त्यांना मराठीला होते 50 पैकी 46 फर्स्ट अटेम्प्ट. आयुष्यात पहिल्यांदा मेन्स दिली, 50 पैकी 46 स्कोर आहे. आणि जे आपण मराठीचे नाव ऐकतो समाज सुधारक, तर खडकर ऐकलं असतील ना की मराठी पाणीनी म्हणतात त्यांना. तर हे असे पुस्तकं वाचून त्यांनी स्वतःची तयारी केलेली आहे. तुम्हाला तेवढ्याची गरज नाही, त्यातून सगळं क्रिस्प क्रिस्प काढून ते करणार आहेत. तर आपण ह्यांचा एक कोर्स स्टार्ट करतोय मराठी ग्रामरसाठी. जसं माझं सीसेट आहे ना, सेम तसं यांचं मराठी ग्रामर असणार आहे. जर तुम्ही कधी केलं नसेल आजपर्यंत मराठी ग्रामर, आणि तुम्हाला खूप भारी बनवायचं असेल, कारण मराठी हा सब्जेक्ट प्रत्येक मेन्सला आपल्याला असणार आहे, राज्यसेवेच्या मेन्सला सुद्धा असेल, आणि कंबाईनमध्ये जे PSI STISO आहे ह्यांच्यातला तर एक पेपर मराठी आणि इंग्लिशला असतो 50 मार्कांसाठी. आणि त्याच्यात जो स्कोर करतो ना, त्याच्यातूनच सगळं डिसाईड होत असतं नंतरचं. त्यामुळे तुम्हाला बेस्ट शिकायचं असेल आणि सेम तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड सगळं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं सोल्युशन्स किंवा कसा विचार करायचा, अशुद्ध अशुद्ध शब्द कसे लिहायचे, हे माझ्यापेक्षा तर ते जास्त चांगलं सांगतील नक्कीच. त्यांचं जे लेक्चर होणार आहे आपलं डेमो लेक्चर, त्याच्यामध्ये ते डिटेल कोर्सची इन्फॉर्मेशन. एवढं मला सांगायचं होतं, काय डाऊट असतील तर विचारा. मोजून 3-4 मिनिटं शिल्लक आहेत आपल्याकडे.
मी मला जेवढं सांगायचंय कमी वेळेत ना एकदम बेस्ट सांगितलं असं वाटतंय. ह्या कोर्सचा नक्कीच उपयोग करून घ्या, तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार याची गॅरंटी मी देतो. लास्टचं काय समजलं नाही, कधी कोर्स? ओके, कोर्स मंडे पासून स्टार्ट होणार आहे, मंडे पासून स्टार्ट होणार आहे. आणि कोर्सची खासियत म्हणजे सेम जसं मी माझ्या सीसॅट साठी प्रायव्हेट चॅनल सुरू केले की ज्याच्यावर मुलं कधी पण विचारतात. हे चॅनल नव्हे, अभिषेक सीसॅट एक आहे, ज्यांनी कोर्स लावला 60 लोक आहेत, 60 लोकांचा कोर्स आहे, त्यांच्यासाठी एक कायम डेडिकेटेड चॅनल असतं. त्याच्यावर सगळी मुलं पण डाऊट विचारतात, मुलं पण सोल्युशन देतात. सेम अर्जुन सेलार सरांचं पण तसंच असणार आहे, एक वेगळा ग्रुप तयार करणार आहे, त्याच्यात तुम्ही जोपर्यंत एक्झाम देता तोपर्यंत त्यांना तुम्ही त्रास देऊ शकता. जसं मी आहे सेम तसंच डुप्लिकेट कॉपी म्हणा सीसॅटच्या ऐवजी मराठीसाठी. एवढं मी त्यांच्याशी बोलून मलाच समजलं म्हणून मी तुम्हाला सांगायचं. जे पण मी आणेन ना ते कधीच तुमचं लॉस होऊ देणार नाही एवढी खात्री ठेवा तुम्ही माझ्यावर. त्यामुळे इंग्लिश साठी सर आहेत एक, पण ते गावाकडे आहेत माझ्या, त्यामुळे त्या जात नाही. इंग्लिश साठी तर एकदम बेस्ट माणूस आहे. सौदी सरांचे 3-4 बुक्स आहेत, त्यातले कोणते दोन घ्यायचे? अरे अभि काय कर माहितीये का, सिलेबस चेक कर. एक तर महाराष्ट्राचा भूगोल लागतो, त्यांची नावं वेगवेगळी आहेत, त्यामुळे कृषीवाला जे बुक आहे ना महाराष्ट्र आणि कृषी ते बुक लागतं आपल्याला मेन्सला. ओके, ते बुक लागतं. आणि एक नकाशांचं एक बुक आहे त्यांचं ऍटलास टाईप, ते हे दोन बुक लागतात. काय आलं? दीपस्तंभ सगळं एकातच आहे, महाराष्ट्राचा भूगोल आणि हे हिस्ट्रीसाठी ग्रोवर. ग्रोवरचं कसं आहे, कॉस्ट बेनिफिट रेशो खूप कमी, त्या मानानं मग समाधान माझ्यान खूप बेस्ट. टू द पॉइंट विषय क्लोज होतो, हे माझे स्वतःचे म्हणणे आहेत. तुम्ही आजपर्यंत ग्रोवर वाचला असेल, त्याच्या नोट्स बनवले असतील तर इट्स ओके, पण आत्ता ग्रोवर घेऊन वाचणार नको. इंग्लिश ग्रामर साठी सध्या तरी नाहीये, मला चांगला व्यक्ती आहे माझ्या नजरेत, फक्त त्यांना कन्व्हिन्स करायचं बाकी आहे. ठीक आहे, आणि माझे जे पण मी कुठलाही कोर्स आहे कोण पैसाठी हे नसणार आहे, त्यांना शिकवणं इम्पॉर्टंट आहे, शिकवणं आवडतं म्हणून ते शिकवतात. जेव्हा येईल तेव्हा सांगेन, सध्या तरी नाहीये आपल्याकडे. ओके, हे ह्याचा तुम्ही फायदा घ्या, हे मी गॅरंटी देऊ शकतो. आणि एक अजून एक सांगायचं म्हणजे एच आर डीचा एक कोर्स, त्यामुळे एच आर डी मध्ये सुद्धा तुम्ही बाहेर कुठे पैसे वेस्ट करू नका. त्यासाठी पण एक आहेत, तुम्हाला माहीत असलेलीच व्यक्ती एच आर डी साठी, त्यामुळे त्याचा काही विषय नाही. त्यासाठी पण एकदम बेस्ट कोर्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, सगळ्या टर्म्स, 6-7 पुस्तकांचा अभ्यास करून असलेली व्यक्ती, आणि मग ती तुम्हाला शिकवणार, त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. ओके, इंग्लिश साठी तुम्ही काय करायचं माहितीये का, बाळासाहेब शिंदे सरांचे व्हिडिओ आहेत पण ते एवढे मॅटर नाहीत करत, पुस्तकातून कव्हर होत आहे इंग्लिश. तुम्ही त्यांचं मराठीतलं पुस्तक घ्या, ते मराठीमधून जे समजावलं ना इंग्लिशचं ते पुस्तक घ्या, त्यातून कव्हर होत आहे इंग्लिश. आणि एकदा समजली ना गोष्ट की हा, करू करू, वेळ द्या, माझं वय काय बघा. ठीक आहे, जर क्लासेसच्या टेस्ट हॉलमध्ये जाऊन दिलं, अरे काही नसतं, हे सगळी हा सगळ्या ना हे पसरू चुकीच्या गोष्टी आहेत, ह्याच वेळेत पेपर द्या, तेच करा, काही नाही, घरात बसून मी लोडला टेकून पेपर देतो सगळे, काही फरक नसतो पडत. सर्व एकत्र कोर्स करा, वेगवेगळे नको सर, सर्व वन, अरे तसं नाही ना भेटत सर्व सब्जेक्ट साठी, तेवढं कसं, ती एवढा मोठा थोडीच आहे मी पण तुमच्यासोबत परीक्षा देतोय. इंग्लिश साठी बेस्ट बुक सांगितलंय मी, इंग्लिश साठी बेस्ट बुक आहे, तसं तर सगळ्यात बेस्ट बुक रेन एन मार्टिन आहे, पण ते करायला खूप वेळ लागेल, तुम्हाला समजायला पण वेळ लागेल, त्यामुळे तुम्ही बाळासाहेब शिंदेचं घेऊ शकता पुस्तक. आणि एम जे शेख म्हणून सरांचं एक पुस्तक आहे, ते पण चांगलं आहे, बरेच जण ते सुद्धा पुस्तक वापरतात, एम जे शेख. ठीक आहे, हे सुद्धा पुस्तक वापरतात बरेच जण, हे इनिशियल ठीक आहे, शेख सर म्हणा तुम्ही फक्त, शेख सरांचं एक पुस्तक आहे, ते पण बरेच जण वापरतात. ठीक आहे, आणि पाल्यांसुरी बरेच जण घेतात, त्याचा मला मी माझ्याकडे नाही आहे पुस्तक पाल्यांसुरी, पण बरेच जण घेतात. ओके, यावरून आणि क्वेश्चन सॉल्विंग, वन अँड ओनली ऑप्शन क्वेश्चन सॉल्विंग, दुसरं काहीच ऑप्शन नाही तुमच्याकडे. क्वेश्चन सॉल्विंग ने बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील वोकॅबलरी साठी. आता वोकॅबलरी साठी कुठलं पुस्तक घेण्यापेक्षा मराठीचे तर तुमचं त्या कोर्स मध्ये सर करून घेणार आहेत वोकॅबलरी, रोज थोडे थोडे वेगवेगळे शब्द देऊन शुद्ध लेखनासहित. आणि तुम्हाला पुस्तकच घ्यायचं असेल तर ते पाटील, लीला पाटील समथिंग आहे ना दीपस्तंभचं, ते घेतात मराठीला, ते घेतात पुस्तक. आणि इंग्लिशला न्यूजपेपर वाचा, त्यातून वोकॅबलरी चांगली येईल एखादं. आणि इव्हन मराठीचं पण मी तेच सांगेन, वोकॅबलरी अशी नाही वाढत, वोकॅबलरी पेपर वाचून वाढते, न्यूजपेपर वाचून, तिथून नवीन शब्द कळतात, त्यानुसार आपण वोकॅबलरी वाढवू शकतो. किंवा वोकॅबलरी कोण शिकवू नाही शकत, ते फक्त एक नवीन शब्द आलेले सांगायचे असतात फक्त. ओके, हा, इंग्लिश आणि मराठी दोन्हीसाठी बोलते.
रोजचे टाइम टेबल कसं ठरवत असेल मी, एवढं लक्षात ठेवा 10 ते 12 तास जे फक्त अभ्यास करणार आहेत ना त्यांचा 10 ते 12 तास झालाच पाहिजे अभ्यास. त्याला ऑप्शनच नाही, ज्याचा 10 ते 12 तास होत नाही त्यांना स्वतः विचार करा. ओके सर, एक डे वीक इयरचा प्लॅनिंग टाइम टेबल ग्रुपला द्याना. हो हो, टाइम टेबल मी बनवून देईन इथं सांगण्यापेक्षा. रोज 10 ते 12 तास करा, रोज 2 सब्जेक्ट आणि मराठी किंवा इंग्लिश यापैकी करा. मराठी मी सगळ्यांना सांगतोय, मराठी हा कोर्स लावायचा सगळ्यांनी आणि सरांसोबतच कव्हर करून टाकायचं मराठी, नंतर गरज नाही लागली पाहिजे तुम्हाला. टाइम काम करणारे, हां काम करणाऱ्यांसाठी मी तुम्हाला ते सांगतो, तुम्हाला 4 ते 5 तास वेळ काढायला लागणार, 4 तास तरी वेळ काढायला लागणार तुम्हाला. तुम्ही एकच सब्जेक्ट करायचा 4 तासात, आणि जर मराठी किंवा इंग्लिश पैकी एक करायचा असेल तर तो संपून टाका. एक सब्जेक्ट मेन, एक सब्जेक्ट आणि मराठी इंग्लिश पैकी एक सब्जेक्ट सर, कंबाईन्स कॉमन सब्जेक्ट कोणते करायचे प्री होईपर्यंत काही नाही करायचं. निवांत तुम्ही, माझं म्हणणं आहे ठीक आहे, आपलं कोण कंबाईन्स कॉमन आहेत ना करण्यापेक्षा, माझं असं म्हणणं आहे की 1 महिना भेटणार आहे तुम्हाला, तुम्ही मेन्स ओरिएंटेड अभ्यास करा, कॉमन वगैरे काय पकडू नका. राज्यसेवे, राज्यसेवा हेच तुमचं असेल ना ध्येय, राज्यसेवेचा मेन्स म्हणजे कंबाईन्स प्रिलिम्स, सिम्पल. ओके मी त्याची माहिती भेटेल, मराठीची ग्रामरच्या कोर्सची माहिती भेटेल तुम्हाला, त्याच्यात काहीच अडचण नाही. मंडेला त्याचं तुम्हाला सगळे फ्री लेक्चर्स भेटतील, सगळं भेटेल तुम्हाला. ठीक आहे सर, कंबाईनची स्ट्रॅटेजी सांगा. अरे कंबाईनची स्ट्रॅटेजी नितीन तू आता आत्ता आलेला दिसतोय, फर्स्ट कंबाईन सांगितलं, हे जेव्हा युट्यूबला अपलोड होईल तेव्हा तू बघून घेशील. ओके आहे का अजून काय? तर अशा पद्धतीनं करा अभ्यास. सगळ्यांना हे युट्यूबला जेव्हा अपलोड होईल ना सगळ्यांना फॉरवर्ड करा. आता काही जास्त नाही, 30-40 जणांनी बघितलं असेल कोर्स हे लेक्चर, पण नंतर तुम्ही सगळ्यांना सांगा आणि आपलं पुस्तक तेवढं प्रमोट करा. मी काय कुठं पेड प्रमोशन करत नाही, तुम्हीच आहे माझी मार्केटिंग टीम. नवीन मुलं आले की त्यांना मॅथ रिजनिंगला नक्की हे पुस्तक घ्यायला सांगा. मी काय दुसरे माझे स्टुडंट, हेच माझं आजपर्यंतच हे आलंय, माझे स्टुडंटच सांगतात बाकीच्यांना की चांगला आहे पुस्तक घे. हे तुम्हीच करायचंय, लायब्ररीत बसून तुम्हीच सांगायचं, तुमच्या गावाकडे असेल तर तुम्ही सांगायचंय, एवढीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे, बाकी काही नाही. कारण आपल्याकडे नाही ना, नवीन आहे पब्लिकेशन पण नवीन आहे, मी पण नवीन आहे, सगळंच नवीन आहे. ठीक आहे, ज्यांचं राहिलं हे सगळं झालंय कवर माझ्या मते. मी सगळ्या पॉइंटला हात घातलेला आहे, ज्यांनी ज्यांनी मला मेसेज केले ते नका, सगळ्यांच्या पॉइंटला मी हात घातलेला आहे. आपली पेड व्हर्जन जर असतं झूनचं बघू, विचार करेन मी, त्यावेळी मग आपण असं आठवड्याला भेटत जाऊ, तुमचं किती झालंय काय झालंय बघायला सगळं भेटत जाऊ आपण आठवड्याला, म्हणजे तुम्ही पण ट्रॅकवर राहाल, मी पण तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्यावर पण एक प्रेशर असतं की माझा पण अभ्यास झाला पाहिजे, मी पण ट्रॅकवर राहीन तुमच्यासोबतच. ठीक आहे, ओके चालेल. अजून कोणाचा काही राहिलेला मिसिंग पॉइंट असेल तर करा मेसेज मला बिनधास्त. हे आपलं चॅनल आहे अभिषेक सीसॅट, एज्युकल्चर नावाचं ऍप आहे, ह्याच्यावर सगळे कोर्स असणार आहेत, एकदम युजर फ्रेंडली ऍप आहे, अजिबात राडा किरकिर काही नाहीये. जेव्हा येईल मराठीचा कोर्स तेव्हा मी 100% सांगेन तुम्हाला. मंडेला येणारच आहे 100%, त्याचा काही वाद नाही. हे तुम्ही डाउनलोड करून ठेवा आणि हे पुस्तक तुम्ही घ्या. ओके, काय राहिलं असेल तर मला कधीही मेसेज करू शकता. हो हो हो, स्कूल सारखंच प्लॅनिंग लागतं, मी हेच म्हणतो, मी 10 पण 10वी सारखा अभ्यास केला की पोच निघते, माझं पण हेच म्हणणं आहे. ते करायचंय, करेन मी, करतो प्लॅन, आजच बनवला असतं आपण, पण आपल्याला वेळेची मर्यादा, मी लिहून पेजवर लिहून मी टाकेन, ह्याच्यावर टाकेन, अभिषेक सीसॅटवर टाकेन, काही काळजी करू टाकेन. ओके, स्कूल सारखंच प्लॅनिंग लागतं, 10वी सारखा अभ्यास केला की पोच निघणं काही सुद्धा अवघड नाही. आता ते 2 बनवावे लागतील मला, जॉब वॉल्यांचे 1 आणि अभ्यास करणाऱ्यांचे. ठीक आहे, चलो काय आहे का वेगळा डाऊट असेल तर थांबतो, मे बी सम ऑटोमॅटिक बंदच होईल मीटिंग आपली आता. हो हो चालेल, करून ठेवा, तुमच्या आयडिया सांगा मला, त्यानुसार मी पण बनवेन मग. ओके चलो, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट.